हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेदार असतात. आता झोपल्या तर आता पहिले आईने मच्छी आणली, तिला बरोबर लावून येता ना. आज तीन चार ठिकाणी जायचा, जाम कामात. कामात संपत नाही, गावात सरास कामात माझ्यासाठी. न वाजलं बघा, 9:30 वाजलं. चला तर पहिले चहा पिऊन जाओ, आपले कामाला लगेच इशा निघू. बघा किशोरी मस्त बनतो सँडविच बनवतो. सोप्यात सोपा आलं तो. मला आई बोलली. आई बोलली गे. बनव बनव बनव. येता ना. बीट कुठे? बीट नाही खात. अरे बीट खाल्यावर रक्त वाढत. मसाला टाकला. मला आला असता तुला कणा सांगला असता. बघायचा ना तर खायचा. एक अरे बाबा ही मिरची आहे, तिखट ना लागे ना. एव्हरेस्ट मसाला. चाट मसाला. चाट मसाला का? मग त्याच्यामध्ये एव्हरेस्ट आहे तो काय? चाट मसाला दिले का? असं आहे, एव्हरेस्ट ब्रँड आहे चाट मसाला. पटली नाही म्हणून झाला ना. ते खाऊ बघ. बटर खपला. तुने आवरा एकटीने खालास? यो बटर नाही घे का. बटर खपला होणार तर घेऊन आईला पटणार नाही. चला माझ्यासाठी छान जो इकडे राहील फक्त आता याला पियाचा आणि येणं काय टाकले? अद्रक टाकले, चहाचा मसाला टाकले. येन चहाचा मसाला सगळा तो सगळा येईल टाकले. तो मसाल्याचा डबा नाही ते माहीत आहे, पण येन टाकले ना पण मसाला ठेवले ना. चला माझा चहा तर पिऊन झालेला. या बघा किशोरीने सँडविच बनवले, मस्त बनवले. तर आता आई बसल्या बसल्या खाते. तू काय करायला लागली? हा चैन दे रे बाबा, माझी चैन. बघा माझी चैन. बरोबर लावणे सगळे उठे नाही. थांब थांब, पाच मिनिट करते. चला तर आता तुम्हाला पहिले माल दाखव दहा आणि मग इशा लगेच जायला निघतो. या काय बोलार बोलार? आता कापाची कशी ठेवायची? कपत झालं मी. तर बघा जाम मावरा आणलेला. ही सगळी उद्याची सोय आहे, शुक्रवारची. आमचा एक दिवस अगोदरच मावरा येतं, पण आम्ही एकदम व्यवस्थित मावरा ठेवतो. म्हणजे असा धक्का लागला ना पाहिजे असा मावरा ठेवतो आम्ही. बघा बोलार बघा किती मोठी आहे, तिला कशी बांधून आणले. तिचीच शेपटी तिच्यात कानांच्या घातली ना, बाहेर गिरली ना, बनली तिला. रास मोठी आहे, उसळणार तर नाही मला बिलकुल. पाणी बघा, हे मच्छीच्या पाण्यांना या गाड्या सरतात. आणि अजून एक गोष्ट, जर आपलं मच्छीवाला असतील तर ते कोण इन्शुरन्स काढायला जात असतील गाडीचा, तर इन्शुरन्सवाल्यांना जाऊन पहिले इचरा का आम्ही गाडीला यो पत्रा मरलेला, यो पत्रा मरल्यावर इन्शुरन्स भेटत नाही अशी कंपनीवाली सांगतात. मग आपला इन्शुरन्स भरून फायदा नाही. म्हणून तिकडे गेले ना पहिले त्यांना दाखवा की बाबा आमच्या गाडीला पत्रा मरली, आमचा इन्शुरन्स पास होण का नाही. इन्शुरन्स पास होत असेल तर भारीवाला फर्स्ट पार्टीचा इन्शुरन्स काढा, न तर मग थर्ड पार्टीचा इन्शुरन्स काढा. कारण की आमची इथे असा एक झालेला आहे, एक मच्छीवाल्यांची गाडी ठोकलेली, त्याची गाडीला पत्रा मरली म्हणून त्याला इन्शुरन्स दिला नाही.
त्या जे मुला आता मी पण त्याने इचरायचं एकदा इचरून गेलो बरं आता ह्यो वर्ष राहू दे पुढच्या वर्षी इचरू त्यानं नाही का चला आता आपली गाडी तशी एकदम टकाटक गज काहीच धक्का नाही कुठं फक्त ही बघा तुम्हाला दाखवता मी हे बघा या आजूबाजूशी डगरा उडतात ना गाडीवल्या टायरामध्ये जाऊन ते डगरामध्ये ते असं बेंड झाल्या साईड साईडला चला आता ठेवले चल बस गलता हा तू घाल हा तर गाईज आताच मी दुकानावरती पोहोचले आणि आपला सगळा मावरा लावायची तयारी चालू आहे भाई चाचाजी इकडे आपला बरोबर कप्त आणि आपल्याला 8 दिवस झालं MIDC ने एकदम परेशान करून ठेवलेलं आपल्यात नाही सगळे जवरी नाकेवाली आहेत काटई नाक्यापासून तर डायरेक्ट खोणी नेवाली नाक्यापर्यंत सगळ्यांना परेशान करून ठेवलेला हे बघा सगळा खोलून ठेवलेला आम्ही बरं कवा येतील दवा तोराचा बघतो सगळ्या पेट्या पण बाहेर काढून ठेवल्या फक्त हिला ठेवले एक कवरीच या आता काही टेन्शनच नाही बरोबर ना तू बरोबर कप ते तोरा टायमाला आम्हाला समजतं ना समजा ते काटई नाक्यावरील तर आम्ही हे फळ्याला घेऊन उचलून बाहेर करतो इथं खाली जास्त हिला लगे उचलून ठेवायची बाजूला हे फिरीतला टेन्शनला तुटला तरी बाकी याला तोरा जा तोरा बाबा तोरा किती तोरा जा तोरा ना रे चाचा कप सर बरोबर कप यो आता बघू रे आपण फेकून दे धडकून दे त्यांना बघायला याने माहिती नाही ना परप्रांतीय लोकांना माहित नाही काय मामा काय चालले लय चिकना दिसत रे आपला मावरा बघा पोपड मसत एक टोल खायला ते जाम भारी लागतं नुसती नाराम नाराम असत खायला लय भारी लागतं या साईडला कुपन आणले आणि एक एक हलवा यो हलवा 1 किलोचे पुढं काही अर्धा किलोच या साईडला खत बोंबील सुरमय आणल्या सगळ्या बघा मोठ्या आहेत बारीक आहेत या इथला मोठी पापलेट आणल्या या इथला ख या इथला बागरत आणि ती लास्टला आपली एक बोलार चला तात्याला पहिले मावरा लावून घेता तात्याला पहिले बरोबर लावून घेता मावरेला आपले सगळे लगे आईला घेऊन आपल्याला जायचा नवीन वडवलीला मूत काढायचा औषध आहे आपला गावठी औषध देता मूत काढायचा तर आईला घेऊन तिकडे जायचा आईचा मूत काढा दुखतो एक साईडला म्हणून तिकडे घेऊन जायचा आईला गाईज आता आमचा सगळे मावरेला बरोबर लावून झालेला आहे तर आता आम्ही आईला घेऊन जाणार आहोत नवीन वडवलीला जायचा तिथे गावठी औषध देताना मूत काढायचा म्हणून तिकडे घेऊन चालले आता आईला चला गाडी चालवायला आमचा बंधू आहेत चालवता मस्त गाडी चला मग आता वडवली तर गाईज फायनली आम्ही पोहोचले आहोत नवीन वडवली मध्ये चला आता बघू कुठं यांचा घर तिथं आपल्याला औषध भेटेल यो बघा समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर जिकडे त्यांचा घर अरे दरवाजा राहिला डन चला मग आता काही जातात इथला आमचा काम झालेला आहे इथं बोलतात म्हणजे आजूबाजूचे ग्रामस्थ बोलतात की इथं 99% फरक पडतं बरेच जण इथून औषधं घेतलेली आहेत सगळ्यांचं मूत खडक पडल्या मला आता लगेच रिपोर्ट देता मी बाजूला जाय बघा यांचा पण मूत खडक पडलेला आहे म्हणून आम्हाला डायरेक्ट इकडेच जेवण आले आणि आपल्या पियाचा पण मूत खडक पडलेला आता आपल्या आईचा पडतं का नाही मी तुम्हाला सांगितलं तसा मूत खडक पडल्यावर लगेच चला तर गाईज या निरापयाला या तर आपले खाली जा आपला घर इकडं कोलेगाव रखमानगर आणि यो इथं निरा तर गाईज या जेवायला या बघा जेवायला आजचा किती भारी आहे इकडं वटाणे आहेत बटाटी आहेत लोमचा मस्त खारवाऱ्या बनवल्या आणि दाल भात भाजी आहे आज गुरुवार आहे ना त्याची मुलं ती बघा तिकडे आई बसले जेवायला
तिला बरा नसला ना तवा ती जेवायला बसता आमच्या सोबत, नाही तर अशी जेवायला बसे नाही नाही गरम पाणी मागे बघ तुझे पेंटो चल या जेवायला या तुम्ही पण. पोचलो घरा पोचलो, आता ही वांगी आणले घरा बाजारांची आपली आणि कोथिंबरी आणली. अरे काय बघतोय जाणार तिकडं. अरे ही आमची बिल आहेत मस्त. आम्ही बघा 13,300 रुपये बिल भरले प्रत्येक बिल. फाईन मरले आम्हाला 7 बिल आहेत 1,06,000 रुपये फाईन भरले. ही त्याची बिला आताच भरून आल्या. काय आई काय ते जुलीला तेन टाकले जुली. ना राहून राहून दे जरा राहून दे. ती ऑटोमॅटिक जाते, तिला आता सांगायची गरज नाही. एकदा यो गेट खोलला ना तिला बोललो ना आत्माही जा, तिला की तेन जाऊन बसते. तिला आता सवय दिले बरोबर जाऊन बसते नाही काय. याने ट्रेनिंग दिली तिला. चला आता किशोरी काही नाही इकडं. अरे ई बाबा इकडे बसले क ना मजी खूप असले गपचूप ते बघते पिक्चर. अरे बाबा गेम खेळते खेळ. अरे वा 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 काय ऑफिस बनवले जाम भारी रे. चला तर गाई झालो आता आमच्या बंधूच्या दुकानामध्ये आल्या. दादा आपल्याला कं भरायचा पैसे मारायचो पैसे टाकायचं बँकेत. बघा आपला नवीन दुकान आहे. दुकान म्हणजे नवीन नाही आता डेकोरेशन म्हणजे आता दुकानाची सजावट आता केली भाऊनी. त्यांना कमीत कमी मी इथं बघता 15 वर्ष झाली. जाओ मी इथं आलो तवा नाही का. तुम्ही गावापासून बसले इथं बरोबर ना. वा एकच कॅमेरा लावला. हा इकडे लावले. चला तर गाई आता मी पैसे भरून आले आपल्या बँकेमध्ये. जास्ती नाही फक्त आणि फक्त 8,000 रुपये भरला तर पैसे नाही मायरंग म्हणून. तर आज गुरुवारचा बाजार आहे ना तर आता सगळी शॉपिंग करून झालेली आहे. जी सगळं सामान हणलेला खरेदी करून झालेली आहे. आता आपला इथं थोडा पण मावरा त्याला बरोब लावून दिला. सकाळी मच्छी आली ना त्याला लागला बरोब लावून दिला. तर गाईज या जेवायला या बघा किती भारी जेवायला. आता मस्त वांगी भरलेली वांगी आहेत डाल ती भाजी आहे दुपारची आणि एक चटणी आणि कारल्याची भाजी बनवली. या मस्त जेवायला या गरमागरम जेवायला. तर मी पोचल्या घरा सगळी कामं झालेली आहेत आपली. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.